फक्त चाल पुढं. आपल्या शरीराची संपूर्ण अवयव शाबूत असताना सुद्धा आपल्याला खंत असते, परंतु ही आमची भगिनी 1 वर्षाची होती तेव्हापासून अपंग आहे. तिच्या वडिलांनी सायकलने तिला ने आण करून तिचं शिक्षण पूर्ण केलं. त्यात अशा तिघी बहिणी, त्यातील एका बहिणीचा बीएडला नंबर लागला. पैशाची अडचण येत होती म्हणून तिने 2007 पासून कोचिंग क्लासेस घ्यायला सुरुवात केली. तिचं स्वतःचं शिक्षण PA झालेलं आहे. इंग्लिशचे कोचिंग क्लासेस ती तब्बल ग्रॅज्युएशनपर्यंतच्या विद्यार्थ्यांची घेते, तसेच 10वीपर्यंत मॅथ्स आणि इंग्लिशचे सुद्धा कोचिंग क्लासेस घेते. बरेच पुरस्कार मिळाले आहेत. गेले 1 वर्ष झाले वडिलांचं निधन झालं आहे आणि ती खंबीरपणे तिच्या आईचा सांभाळ करीत आहे. या जिद्दीला सलाम करीत RRC नेटवर्क सिटी मित्रीण प्रस्तुत झेप तिच्या स्वप्नांची हा पुरस्कार दीपालीताई मस्तोद यांना प्रदान करताना आम्हाला आनंद होतो आहे. घेण्यासाठी दीपालीने मंचावर येतात, हा टाळ्यांचा गजर थांबायला नको. आपल्या जिद्दीच्या जोरावरती स्त्री काय करू शकते याचं उदाहरण आणि इतिहासाने सुद्धा प्रत्येक वेळा याची साक्ष दिलेली आहे. आपल्यामध्ये सध्या उपस्थित आहेत डॉक्टर अमोल रावणकर सर. मी सरांना मंचावरती आमंत्रित करते की आपण दीपालीने मसूद यांना सन्मानित करावं. अकोल्याच्या ऑर्थोपॅडीच्या क्षेत्रामध्ये अतिशय कमी वेळामध्ये फक्त एक डॉक्टरी व्यवसायच नाही तर एक माणूस की जपत सुद्धा डॉक्टर अमोल रावणकर यांनी सर्वांच्या मनावरती ते राज्य करत आहे. मी सरांना विनंती करते की आपण दीपालीताईंना सन्मानित करावं. आज या मंचावरती आल्यानंतर तर जे अभिनेते आमच्या सर्व सेलिब्रिटीज सोबत आईने एक सेल्फी घ्यायची आहे आणि सन्मानपूर्वक आमंत्रित करते चौघांना पण. प्लीज सन्मानासाठी तुम्हाला मंचावरती आमंत्रित करा. अमृता पवार, राज हंसनाळे, जय शिवालकर आणि प्रतीक्षा तय आमच्यामध्ये. डॉक्टर अमोल रावणकर सर उपस्थित. सर काय सांगाल आजच्या सोहळ्याविषयी? नमस्कार. खरं तर मला असं वाटतं की माझी कुवतच नाही आहे त्यांचा इथे सत्कार करायची. त्यांना त्यांचं जे कर्तृत्व आहे आपल्याकडे आपल्या आयुष्यात आपण छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी रडत राहतो. आपल्याकडे हात आहे, पाय आहे, आपण साबूत आहे, आपण सगळं काही करू शकतो, तरीही आपण रडत राहतो. आणि त्यांच्याकडे त्यांना असलेला जो प्रॉब्लेम आहे, व्यंग आहे, त्याच्यातनं त्या न रडता सुद्धा सगळ्या कामांना सगळ्या जबाबदाऱ्यांना पेलतात आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की अशा व्यक्तिमत्वाकडनं समाजात एक शिकवण जायला हवी. त्याच्यातनं नैराश्य, डिप्रेशन, त्याचप्रमाणे आत्महत्यांसारखे जे प्रकार आहे हे नक्कीच कमी होण्यासाठी मदत होईल. आपल्याजवळ सगळं काही असताना आपण आपल्याकडे काहीच नाही म्हणून रडतो. आणि फिजिकल डिसेबिलिटी असताना सुद्धा जग जिंकण्याची क्षमता असलेल्या या ताईंना माझ्याकडनं मानाचा मुजरा. खूप खूप धन्यवाद अमोल सर. आणि ताईंना सेल्फी घ्यायची होती सगळ्या सेलिब्रिटी सोबत, सो तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जॉईन करावी आमची विनंती आहे.